प्रिय रामो, सस्नेह नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील आसव पाहिली, मलाही थोडं गलबलून आलं होतं. पण रमा, हे विरह आणि ही दुःख आपल्याला मोठी करणारी आहेत. जी दुःख माणसाला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखांनी दुःखी व्हायचं असतं. रामो, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन, तिथल्या गुलामीची कबर बांधीन. या लढाईत मी हारणार नाही, यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवीस. दुःखातूनच वाट काढायची आहे. रामो, मला नवे पंख येत आहेत असं वाटतं, पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं तेव्हा मी हैराण होतो. इथं माणूस मोकळ्या हवेत श्वास घेतोय, या गोष्टीनंही मन उत्साहानं भरून येतं. इथे अस्पृश्यता नाही, जातीवर्ण नाहीत, माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. मन नुसतं भरधाव सुटलंय रमा, खूप काम आहेत, खूप कष्ट घ्यायचे आहेत, ज्ञानाचे सागरच उपसायचे आहेत, स्वतःत रिचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप, या वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंताला जप, त्याची प्रकृती बरी नसते, काळजी वाटते, सांभाळ त्याला. बाकी पुढल्या पत्रात. पत्र लिही, तुझा भीमराव आंबेडकर. रमानं हाती पडलेलं पत्र आदाशासारखं पुन्हा पुन्हा वाचलं. आपल्या पतीच्या हस्ताक्षरातलं पत्र वाचताना त्यातील ओळ ना ओळ वाचताना रमाला आपले पती भेटल्याचा आनंद झाला होता. पत्र वाचून त्यातला अर्थ भावना समजून घेताना रमाला शिक्षणाचं मोल अधिक उमगलं. भीमरावांनी रमाला शिकवलं म्हणून त्या शिकण्याचं चीज झालं असं रमाला वारंवार वाटू लागलं. रमानं आपल्या पतीचं पत्र घरच्या सर्वांना दाखवलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवलं आणि परदेशी असलेल्या आपल्या पतीला तिने पत्रातून खुशाली कळवली. साहेबांच्या चरणी रमाचा शिर साष्टांग दंडवत आपलं पत्र आलं. ते वाचलं, खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत, मी सांभाळते सगळं. आपलं पत्र पोयबावडीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचलं, सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही, माझं आपल्याशी लग्न झालं त्याचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या, मी तुमच्या पाठीशी उभी राहीन, काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही याची खात्री बाळगावी. आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा. आपण जेवण वेळेच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपलं पत्र वाचून दाखवलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. पत्र पाठवून खुशाली कळवावी. थांबते. आपली पत्नी सौ रमा. संदर्भ: रमाई चरित्र. लेखक बाळासाहेब कांबळे. प्रस्तुती केपी लाईव्ह अहमदनगर. मित्र हो, केपी लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.